विद्यार्थी मित्रांनो, मराठी 12 महिन्यांपैकी प्रत्येक महिन्याला एक वेगळे महत्त्व आणि त्यामध्ये श्रावण महिना म्हटला की एक आपल्यामध्ये एक वेगळे चैतन्य निर्माण होतं. तर या धर्तीवरती आपण कवी पालकर यांची श्रावण मास ही कविता अभ्यासणार आहोत. तर कवी बालकवी बालकवी हे प्रसिद्ध व्यक्तिमत्व. अगदी बालवयातच त्यांनी कविता लिखाणाला प्रारंभ केला. बालकवी हे निसर्ग कवी म्हणून प्रसिद्ध आहे. तर प्रथम आपण कविता वाचन करूया. सर्वांनी लक्ष द्या. श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरवी पूर्णपणे. वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी मिळला असे. वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी मिळला असे. मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे. झाला असा सूर्यास्त वाटतो सांज आहा हा तो उघडे. झाला असा सूर्यास्त वाटतो सांज आहा हा तो उघडे. तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे पूर्णपणे. उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा. उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा. सर्व नभावर होय ऐकिले सुंदर तेचे रूप पहा. बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळ चिते. बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळ चिते. उतरून येती अवनीवरती ग्रह गोलची एकमते. फडफड करून भिजले अपले पंख पाखरे सावरती. फडफड करून भिजले अपले पंख पाखरे सावरती. सुंदर हरणी हिरव्या गुरणी निज बाळांसह बागळती. खिल्लारे ही चरती राणी खिल्लारे ही चरती राणी. गोप ही गाणी गात फिरे मंजुळ बाबा गायतयासा श्रावण महिमा एक सोरे. सुवर्ण चंप खुल्ला विपणी सुवर्ण चंप खुल्ला विपणी. रम्य केवळ तरवळला पारिजात ही भगता बाबा रोषमुनीचा मावळला. सुंदर परडी घेऊन हाती सुंदर परडी घेऊन हाती पुरोप कंठी शुद्धमती. सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्रे कोळती. देवदर्शना निघती लग्ना हर्ष मायना रव्यात. देवदर्शना निघती लग्ना हर्ष मायना रव्यात. वदनी त्यांच्या वाचने गावे श्रावण महिन्याचे गीत श्रावण महिन्याचे गीत. अशा प्रकारे श्रावण मास ही सुंदर अशी कविता. तर श्रावण मास या कवितेमध्ये बालकवी आणि श्रावण महिन्यातील निसर्गसृष्टीचे सुंदर आणि विलोभनीय असे वर्णन केले. तर प्रथम आपण या कवितेला चाल लावूया. या कवितेचा लक्षात घ्या. बघा. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे जोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरणी पूर्ण पळे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे जोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरणी पूर्ण पळे. वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी मिळला असे. मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे. झाला सासू यास्त वाटतो सांज आहा हा तो उघडे. तर शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे पूर्ण पळे. उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पा. सर्व नभावर होय ऐकिले सुंदर तेजे रूप महा. बला कमाला उडता भासे कल्पसुमांची माळ चिते. उतरून येती अवनीवरती ग्रह गौलची एकमते. फडफड करुणी भिजले अपले पंख पाखरे सावरती. सुंदर हरणी हिरव्या पुरणी निज बाळांसह वागळती. खिल्लारे ही चरती राणी गोप ही गाणी गात फिरे. मंजुळ बाबा गायतयाचा श्रावण महिमा एक सुरे. सुवर्ण चंपक खुल्ला विकनी रम्य केवळा दरवळला. पारिजात ही बघता भामा रोषमणीचा मावळला. सुंदर परडी घेऊन हाती पुरूप कंठी शुद्धमती. सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री कुडती. देवदर्शना निघती लल्ना हर्ष मायना हृदयात. वदनी त्यांच्या वाचून गावे श्रावण महिन्याचे गीत. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चौकीकडे.
चना दे ते सरसर शिरवेक्षा तो फिर उन्हें कौन न पड़े अच्छा तगर सुंदर सी बात कर बीन जी श्रावण मासी कर बीते तो तुम्हारा फोटो उत्तर लेने की प्रथम कवि परिचय वो कवि दे मधे कौन सा भावार्थ तो निकले ये थोड़े के परिचय देवल तो तथा हरी तुम्हारा प्रथम प्रथम के लिए लगे तथा हरी तुम्हें लिखो जा कि कवि बाल कवि यानी श्रावण मास या कवि दे मध्य नहीं का कवि बाल कवि यानी श्रावण मास या कवि दे मध्य श्रावण महीना के निसर्ग सृष्टि विलोभनीय व सुंदर वर्णन के लिए आए तर विद्यार्थी मित्रों अपन का या कवि सा भावार्थ समझने को है बगा कवि बाल कवि का मंडल ने श्रावण मासी हर्ष मानसी हिरवल दाटे सोही कड़े श्रावण मासी हर्ष मानसी हिरवल दाटे सोही कड़े अतः या मरे बाबा मास तर मास मजे का है तर महीना मास मास म्हणजे महिना मानसी मानसी म्हणजे मनामध्ये मानसी त्यानंतर शिरवी आता शिरवी म्हणजे सलीम मध्ये तुषार शिरवी शिरवी तर कवी बालकवी या कडामध्ये काय म्हणतात बघा की श्रावण महिना आला की मनाला खूप आनंद होतो कारण सगळीकडे हिरवळ पसरलेली असते या श्रावण महिन्यामध्ये क्षणामध्ये शिरवळ म्हणजे काय पावसाचे सरी येतात या श्रावण महिन्यामध्ये क्षणात पावसाचे सरी येतात व निघूनही जातात आणि लवकर त्या ठिकाणी आपल्याला ऊनही दिसते म्हणजेच काय या ठिकाणी या श्रावण महिन्यामध्ये ऊन पावसाचा अशा प्रकारे लपंडाव सुरू असतो आणि हे आल्हाददायक दृश्य पाहून मनाला खूप आनंद होतो श्रावण मासी वर्ष मानसी हिरवळ दाटे तो इकडे क्षणात येते सरसर शब्दे क्षणात भ्रूमी उन्नपणे म्हणजे अशा प्रकारे एक निसर्ग सुंदर रीतीने नटलेला असतो आणि म्हणूनच आपल्या मनाला त्या ठिकाणी आनंद होतो पुढील ओळीमध्ये काय म्हणतात बघा वरती भक्ता इंद्रधनुषा गोप दुहेरी मिळला असे बघा आता या ठिकाणी बहेरी म्हणजे दोन्ही बाजूंनी दुहेरी दुहेरी दोन्ही बाजूंनी त्यानंतर गो गो म्हणजे रंगी धाग्याची एक भेट गो गो म्हणजे रंगी धाग्याची एक भेट मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कोणी पासे तर मंगल म्हणजे पवित्र मंगल मंगल म्हणजे पवित्र नभो मंडपी नभो मंडपी म्हणजे आकाशाला आकाशाच्या मंडपाला आणि भासे म्हणजे असे वाटते नभो मंडपी नभो मंडपी भासे 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 म्हणजे असे वाटते बघा वरती बघता इंद्रधनुषा गोप दुहेरी विणलासे मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे जर श्रावण महिन्यामध्ये आपण आकाशामध्ये पाहिलं एखाद्या वेळेस आपल्याला त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे इंद्रधनुष दिसून येतो आता त्या ठिकाणी इंद्रधनुष म्हटल्यानंतर त्या ठिकाणी सात रंग आपल्याला आढळतात कोणते जाता नाही पाणी जांभळा तांबडा नारंगी हिरवा पारवा निळा पिवळा अशा प्रकारचे रंग ते आपल्याला इंद्रधनुषामध्ये दिसून येतात आणि अशा प्रकारचे सुंदर दृश्य आपल्याला पाहावयास मिळते मंगल तोरण काय बांधले नभो मंडली कुणी भासे आणि हे दृश्य पाहून असं वाटतं की जणू काही या आकाशाच्या मंडपाला सुंदर असं इंद्रधनुषाचं मंगल तोरण कुणीतरी बांधलेलं आहे बघा पुन्हा एकदा कवी बालकवी या कवितेत काय म्हणतात की श्रावण महिन्याला की मनाला खूप आनंद होतो सगळीकडे हिरवळ पसरली असते या श्रावण महिन्यामध्ये क्षणामध्ये पावसाचे सरी येतात आणि निघून जातात त्या ठिकाणी आपल्याला ऊन पावसाचा लपंडाव पाहायला मिळतो अशा प्रकारे सुंदर निसर्ग पाहून मनाला खूप आनंद होतो त्याच प्रकारे आकाशामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला सुंदर इंद्रधनुष दिसून येतो आणि ते दृश्य पाहून आपल्याला असं वाटतं की धनु काही या आकाशाला हा इंद्रधनुषाचा मंगल तोरण कोणतरी बांधलेला आहे पुढे बघा झाला असा सूर्यास्त वाटतो सांज आहा तो उघडे तर शिखरावर उंच घरावर पिवळे पुवळे उन्हपडे आणि या महिन्यामध्ये
कधी कधी असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं की कधी कधी आपल्यातील हे ढग आहे ते ढग सूर्याच्या आला आल्यामुळे त्या ठिकाणी म्हणजे अंधारलेपण आपल्याला दिसून येते आणि वाटतं काय की जणू काही सूर्यास्तच झालेला आहे. झाला असा सूर्यास्त वाटतो सांज आहा तो उघडे आणि लगेच ते ढग निघून जातात आणि त्या ठिकाणी सूर्याची किरणे पुन्हा एकदा धरतीवरती पडतात. तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे. तरु शिखरावर म्हणजे झाडांच्या शेंड्यावर ते ढग बघाल्यानंतर ते सगळे त्याच वेळेस त्या उंच घरांवर आणि झाडाच्या शेंड्यावरती पडलेले आपल्याला दिसून येतात. कोठतीवरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा. जलद जलद म्हणजे ढग जलद. कोष्टीवरती जलदावरती अनंत संध्या राग पहा. अनंत म्हणजे असंख्य. सर्व लग्नावर होय देखिले सुंदर त्याचे रूप महा. आणि आकाशामध्ये ते ढगांचे सौंदर्य पाहून असे वाटते की अनंत संध्या राग त्या ठिकाणी धारण केलेलं आहे. जणू काही ते ढग हे संध्या राग त्या ठिकाणी गात आहे. आणि सर्व लग्नावर होय देखिले सुंदर त्याचे रूप महा. आणि ते दृश्य इतकं सुंदर असतं की ते दृश्य पाहून असे वाटते की कोणी महान कलाकाराने त्या ठिकाणी सुंदर असं दृश्य त्या ठिकाणी रेखाटलेलं आहे. अशा प्रकारे श्रावण महिन्यामध्ये आपल्याला विलोभनीय निसर्ग सौंदर्य पहावायच लागते. पुढील पुढे बघा. बलाकामाला उडता भासे कल्पसुमांची मालके. बलाकामाला उडता भासे कल्पसुमांची मालके ते उतरून येते अवनीवरती ग्रह गोलचे की एकमते. आता बलाकामाला बलाकामाला म्हणजे काय. बलाकामा बलाकमाला म्हणजे बगाड्यांची माळ. बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळ तिथे. तर ज्यावेळेस आकाशामध्ये बगळे उडत असतात तर बगळे ज्यावेळेस उडत असतात तर ते एका विशिष्ट पद्धतीने उडत असतात. सुंदर दृश्य त्या ठिकाणी पाहावास मिळते. एका सरळ रांगेत ते उडत असतात. बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळ तिथे. ज्यावेळेस ते बगळे आकाशामधून उडत असतात त्यावेळेस असं वाटते की जणू काही ते बगळे नाही तर कल्पनेतील फुलांची ती एक सुंदर अशी माळ आहे. जणू काही ती माळ त्या ठिकाणी आकाशातून जात आहे. बलाकामाला उडता भासे कल्पसुमांची माळचे ते उतरून येते अवनीवरती ग्रह गोलची की एकमते. आणि ज्यावेळेस ते बगळे आकाशातून जमिनीमध्ये उतरतात त्यावेळेस ते अशा पद्धतीने समांतर असे किंवा विशिष्ट पद्धतीने उतरतात की असे वाटते की जणू काही आकाशाचे ग्रह गोल अगदी धरतीवरती उतरत आहे. तर अशा प्रकारे कवी बालकवी यांनी या कवितेमध्ये सुंदर असे वर्णन केले आहे.